ओझर येथील युवा नेते तसंच निफाड तालुक्याच्या राजकारणातील एक प्रमुख नेते यतीन रावसाहेब कदम यांनी अखेर आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे भाजपात प्रवेश केलाय. यतीन कदम यांच्या भाजपा प्रवेशामुळे निफाडच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत यतीन कदम हेच भाजपाचे उमेदवार असतील असे संकेत सुद्धा मिळत आहेत. यतीन कदम यांना गत विधानसभा निवडणुकीत निफाड मधून भाजपाची उमेदवारी दिली असती तर कदाचित आज ते विधानसभेत दिसले असते असे सूचक उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढल्याने पुढील निवडणुकीत कदम यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तर कदाचित ते या विधानसभेत देखील दिसू शकले असते. इतकं चांगलं काम हे त्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उभं केलं आणि अशा प्रकारचं एक तरुण जो जमिनीशी जुडलेला आहे, शेतकरी शेतमजूर यांच्या समस्या जाणतो, त्याच्याकरता भांडतो आणि अशा प्रकारचा हा एक तरुण आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय. यतीन कदम यांचे वडील स्वर्गीय रावसाहेब कदम हे शिवसेनेचे आमदार होते तर मातोश्री मंदाकिनी कदम या सुद्धा 7.5 वर्ष शिवसेनेच्या आमदार होत्या. आई आणि वडील दोघेही आमदार असल्याचं भाग्य यतीन कदम यांना लाभलंय. आता ते स्वतः आमदार होतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत.